प्रेमदास श्रीमंत राठोड यांनी इसम नावे अभिषेक श्रीमंत राठोड वय 21 वर्ष राहणार झापू तांडा बोरोटी तालुका अक्कलकोट हा दिनांक 11 नोव्हेंबर 2021 रोजी 11 वाजल्यापासून बेपत्ता झालेले असल्याबाबत खबर दिली होती. अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनला बेपत्ता म्हणून दाखल करण्यात आलं होतं. सदर बेपत्ता इसमाचा शोध चालू असताना प्रियंका धोंडू चव्हाण हिनं यातील बेपत्ता इसम अभिषेक श्रीमंत राठोड याला 11 नोव्हेंबर 2021 रोजी विठ्ठल मानसिंग चव्हाण यांच्यासोबत झापू तांडावरून शेताकडे जात असताना शेवटचं पाहिल्याचं सांगितल्यानं सर्व आरोपी विरोधात अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन येथे 62वी कलम 365 368 आणि 34 प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, सिद्धराम धायगुडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय भोसले, पोलीस हेड कॉन्स्टेबल रफिक शेख, पोलीस नाईक फलताक शेख, पोलीस नाईक सुभाष दासरे, पोलीस नाईक नबीलाल मियावाले, पोलीस नाईक जगदीश राठोड यांनी तपासाची चक्र फिरवली आणि तपास केला असता सदरचा गुन्हा हा आरोपी नामे विठ्ठल चव्हाण यांची पत्नी दिव्या हिच्याशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून विठ्ठल मानसिंग चव्हाण वय 31 वर्ष, बहादूर मानसिंग चव्हाण वय 42, मोताबाई मानसिंग चव्हाण तिघेही राहणार झापू तांडा बोरोटी अक्कलकोट, विकास प्रकाश राठोड वय 25 वर्ष राहणार शहाबाद जिल्हा गुलबर्गा कर्नाटक, गणेश व्यंकटेश राठोड वय 19 वर्ष राहणार तांदुळवाडी बारामती जिल्हा पुणे याला 19 नोव्हेंबर 2021 रोजी यातील मयत अभिषेक श्रीमंत राठोड याला खून करण्याच्या उद्देशानं अपहरण करून त्याला शेतात घेऊन त्याला मारहाण करून डोक्याला तोंडाला चेहऱ्यावर चिकटपट्टीनं गुंडाळून जीवे ठार मारलं आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं त्याचा मृतदेह शेताच्या शेजारील बांधा शेजारी खड्डा खोदून पुरल्याचं तपासात निष्पन्न झालंय. सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करून त्याच्यावर 62वी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास सुरू आहे.